नमेलू मतंगरू आश्चर्य आगेबू ऐनप सदरामय्यूटार अंतलू आश्चर्य आगता ऐन मुख्यमंत्री सदरामय्यू कड़े विली भ्रष्टाचार आरोप स्वतः मुख्यमंत्री कुटुंब के तगलाक मुख्यमंत्री तम कावेरी मन कूड़ा बर योचने अचानक जाति जनगणते बेता अल्पसंख्यात ओलाके निटी एर सविद इपत् हुबली गलभे ऐन देश द्रोहिगुद अर विरुद्ध केस दाखला यार पोलिस स्टेशन मेले कल हिड़ो यार पोलिस स्टेशन मेले दाड़ी यार गलभे सृष्टि केसवान देश द्रोहिग्रो विरुद्ध केस विड्रा मे सिद्दरामय्य नेतृत्व सरकार कांग्रेस सरकार सिद्दरामय्य स्पष्टते हैं इडी राज्य हल्ली हादू सह राज्य जन वाल्मीकि अभिवृद्धि निगम हगरण रीति कांग्रेस पक्ष लूटी हड़ता दलित परिष्ट जाति परिष्ट पंगड़ अधिकार चुका दुष्ट कांग्रेस सरकार ये परिष्ट पंगड़ के मीसलीट हणव लूटी अदर बहुत राज्य जन चर्चे बड़वे मीसलीट निवेशन अद्वान लूटी यार स्वतः मुख्यमंत्री कुटुबदे अद्वान लूटी अदर बहुत राज्य जन चर्चे एससीपी टीएसपी हण ये दुरुपयोग अदर बहुत चर्चे अभिवृद्धि अंत राज्य मोने दिन कांग्रेस पक्ष शासक राजू कागे इंत इंत पक्ष इंत सरकार शासक आगे बदल आत्महत्या मे वोदान कांग्रेस पक्ष शासक राजू कागे मत बसवराय रेड्डी हेल्ता ग्यारंटी दे अभिवृद्धि केस एलो आर वि देशपांडे राज्य अभिवृद्धि केस अंत कांग्रेस पक्ष मुखंड मतलब भ्रष्टाचार मुलगोगी कांग्रेस सरकार मुख्यमंत्री राजीनामे ಕಾಲ ಸನ್ನಿತ ಆಗಿದೆ ಹಾಗಾಗಿ ಈಗ ಏಕಾಏಕಿ ಇವತ್ತು ದೇಶದ್ರೋಹಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಇವತ್ತು ಕೇಸಸ್ ಅನ್ನು ವಿಡ್ರಾ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಒಂದು ದುಸ್ಸಾಹಸಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಕೈ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದವರ ನಾಚಿಕೆ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರೇ ಇನ್ನು ಎಷ್ಟು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ತುಷ್ಟೀಕರಣ ರಾಜಕಾರಣವನ್ನು ಮಾಡ್ತೀರಿ ನಿಮ್ಮ ಯೋಗ್ಯತೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿ ಮೊನ್ನೆ ಹರಿಯಾಣದಲ್ಲಿ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತು ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮುಸ್ಲಿಂ ಇರತಕ್ಕಂತ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಾಗಿದೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದವರಿಗೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂತದ್ದು ಕೇವಲ 6 ಶಾಸಕರು ಮಾತ್ರ ಗೆದ್ದಿರತಕ್ಕಂತದ್ದು 6 ಶಾಸಕರು ಮಾತ್ರ ನಿಮ್ಮ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ತೃಷ್ಟೀಕರಣದ ನೀತಿ ಎಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ अल्पसंख्यात जातीय पक्ष इतने मोदल चॉयस कांग्रेस पक्ष नोड़ इष्टू कांग्रेस पक्ष बुद्धि बंद जम्मू काश्मीर फलितांश नोड़ मेले कांग्रेस पक्ष बुद्धि बर इन बुद्धि बंद इवर माता तक निर्धारण कूड़ा ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಹಿಂದೂಗಳ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರ ಇದು ಹಿಂದೂಗಳ ಭಾವನೆಯನ್ನ ಹಾಳು ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸ ಇದು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ನೇತೃತ್ವ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ತುಷ್ಟೀಕರಣ ಮಾಡತಕ್ಕಂತ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅಂತ ದೇಶದ್ರೋಹಿಗಳಿಗೂ ಕೂಡ
ರಕ್ಷಣೆ ಕೊಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದೆ ಯಾಕೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳೇ ಎನ್ಎಎನ್ಎಲ್ ತನಿಖೆ ನಡೆಯತಾ ಇದೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಹುಬ್ಳಿ 2022 ರ ಪ್ರಕರಣ ಎನ್ಎಎ ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಸಹ ಒಬ್ಬ ಜವಾಬ್ದಾರಿತ ಸರ್ಕಾರ ನಡೆಕೊಳ್ಳತಕ್ಕಂತ ರೀತಿನ ಇದು ನಿಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಕುರ್ಚಿ ಅಳ್ಳಾಡ್ತಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾವ ಮಟ್ಟಕ್ಕೂ ಕೂಡ ಹೇಸೋದಿಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ಮಟ್ಟಕ್ಕೂ ಕೂಡ ಹೇಸೋದಿಲ್ಲ।